एखादी असा किस्सा सांगा ना की ज्याने तुम्हाला अगदी निर्वाणीचा इशारा दिला त्या घटनेने की हा पक्ष आता सोडला पाहिजे, असं काय घडलं, अशी एखादी घटना? आणि घटना तशा एखाद्या घटनेमुळे माणूस जातो असं नाही आहे. सातत्यानं ज्या घटना घडत राहतात ज्याच्यामध्ये तुम्हाला उपेक्षेनं अपमानास्पद वागणूक मिळते किंवा असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलं जातं की आता तुमचा काही उपयोग नाही आहे, तुम्ही जरा बाजूला व्हा, तुम्ही आता सोडून द्या, अशा रीतीनं काही नवीन माणसं येतात आणि नवीन माणसं आपल्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात. अशा कालखंडामध्ये मग आपण अस्वस्थता वाढते. मग या अपमान अधिक केल्या सहन केल्यापेक्षा त्याग केलेला बरा. म्हणून आपण कधी भारतीय जनता पार्टीला दोष देऊन किंवा नालायक आहे चांगली नाही असं म्हणून मी बाहेर गेलो नाही. मी कुणालाही दोष दिला नाही. आपण आपला पक्ष सोडला त्या कालखंडामध्ये. मलाही माहिती आहे की जेव्हा मी उभं आयुष्य घातलं पक्षाने आणि पक्षाने मला खूप दिलं, पण हे दिलं असं कोणी म्हणत असेल की तुम्हाला का पक्षाने कमी दिलं का? जे दिलं आहे त्याच्या आधी आमचे परिश्रम 40 वर्षाचे आहे. ते 40 वर्ष परिश्रम केले म्हणून आम्हाला मिळालं. पुढे ते केलेच नसते तर कशाला जळगाव जिल्ह्यामध्ये 30-30 वर्षापासून खासदार निवडून आले असते. आमचं योगदान आहेच ना, त्यात थोडा फरक आहे ना. जर खासदार असतील, आमदार असतील, काही ना काही पक्ष विस्तारासाठी काही ना काही तर योगदान आहेच की नाही. मग अशा स्थितीमध्ये पक्षासाठी आम्ही दिवसरात्र परिश्रम खालीच जमिनीवर भरलो, चटेवर झोपलो ना अनेक दिवस. कधी रस्त्यामध्ये जात असताना हॉटेलवर एखाद्या हॉटेलवर 2 रुपये त्या खाटेवाल्याला द्यायचो आणि तिथे झोपायचो आणि सकाळी उठून सर्व हे करून मग बाहेर निघायचो घोजो. अशा स्वरूपाचा कारभार आम्ही पाहिला ना. मग करत असताना जेव्हा एखाद्या विरोधी पक्षनेता म्हणून मी 5 वर्ष राहिलो, त्याच्या आधी मी भारतीय जनता पार्टीचा गटनेता म्हणून राहिलो आहे. पण गेल्या 5 वर्ष विरोधी पक्षनेता असता म्हणणार मी सरकारला स्वतः झोपू दिलं नाही. एक महाराष्ट्रामधलं वातावरण या सरकारच्या विरोधी निर्माण केलं की यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला, यांनी भूखंडाचे घोटाळे केले, यांनी हे घोटाळे, आणि त्यांना एका आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचं काम त्या कालखंडामध्ये झालं. आणि त्याचा परिणाम असं झाला की शिवसेना भाजपचं त्या ठिकाणी घट्ट पकड ही झाली आणि नंतरच्या काळात एकट्याच्या बळावर भाजपचं सरकार त्या ठिकाणी येऊ शकलं. नाहीतर भारतीय जनता पार्टीचे 123 त्या कालखंडात विरोधी पक्षात असताना आले. आणि मग अशा वेळेस ज्या व्यक्तीनं परिश्रम केले, कष्ट केले, सिनियर म्हणून मी सर्वात मोठा सिनियर होतो, गोपीनाथजी मुंडे दिल्लीला गेलेले होते, आणि अशा स्थितीमध्ये माझी अपेक्षा होती की मी माझं मुख्यमंत्र्यासाठी नाव यावं आणि आलं होतं. आलं नाही हे कोणी नाकारू शकत नाही. तशा सूचना किंवा संकेत वरिष्ठांकडून मला आधी दिलेले होते आणि म्हणूनच मी दावा केला. नाहीतर मी काही असं केला नसता कधी. परंतु तो माझा अधिकारही होता, नाही केलं तरी मला त्याचं दुःख नव्हतं. हे जे करणारे होते सगळे आमच्या पक्षातले होते, आमचे सहकारी होते, किंबहुना ज्यांना मी सहकार्य केलं, ज्यांना मी मोठं केलं, ज्यांना मोठं करण्यामध्ये म्हणजे मोठं आपण केलं असं म्हणू शकत नाही, पण ज्यांना सहकार्य करून आपण आणण्याचा प्रयत्न केला असे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब होते की या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना गिरीश महाजन आहे, गिरीश महाजनांना राजकारणात आणण्यासाठी त्या कालखंडामध्ये माझी बरीच मदत झाली. अनेक लोक मला नावं सांगता येईल की भारतीय जनता पार्टीमध्ये या सगळ्यांना आणत असताना त्यांच्याकडून माझी अपेक्षा नव्हती. छत्रपतींचा विचार म्हणजे